नमस्कार, मी जुई जुई आज काय स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कोजागिरी पौर्णिमा स्पेशल, टू टाइप्स ऑफ कोल्ड कॉफी। रेसिपीत लागणारं साहित्य व कृती नीट वाचून घ्या। आता सगळ्यात सोपी आणि सगळ्यात पहिली जी आपण कोल्ड कॉफी बनवतो त्याच्यासाठी मी एक स्टीलचं वाडगं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून एवढं इन्स्टंट कॉफी पावडर घातलेली आहे। कुठलीही कॉफी पावडर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। सो आता याच्यामध्ये मी 2 चमचे एवढी साखर घालून घेतलेली आहे। पिठी साखर नाही घालायची आपल्याला, साधी जी साखर येते ती घालायची। आणि याच्यामध्ये याचा मी 2 चमचाभर एवढं गरम पाणी घालून घेतलेलं आहे। गरम पाणी घातल्याने आपली कॉफी एकदम पटकन ॲक्टिवेट होते आणि जी आपली साखर आहे ती पण एकदम इझिली मिक्स होऊन जाते। सो आता मी इकडे एक विस्कर घेतलेला आहे ज्याच्याने मी याला विस्क करते। कमीत कमी 2 मिनटं आपण याला नीटपैकी विक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर याचं मस्त असं फ्रॉदी असं एक टेक्स्चर आलेलं आहे। तुम्ही बघू शकतात काय क्रीमी दिसतं आहे ते आधीच। आता बघू शकता तुम्ही किती मस्त फ्रॉदी लेअर आला आहे असावरती आणि आपली साखर पण मस्त विरघळली गेली आहे। सो आता आपण एक मिक्सर जार घेऊया आपलं आणि याच्यामध्ये आपलं हे कॉफीचं मिक्सचर बनवलेलं आहे ते घालून घेऊया। ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामध्ये आपली कॉफी खूप मस्त बनते। आता मी जे एक ग्लासभर एवढं थंड दूध घेतलेलं आहे, मी दूध फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे आणि याला मस्त गरम केलेलं आधी, त्यानंतर मग मी याला थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता दूध। आता याच्यामध्ये मी 2 आईस क्यूब्स एवढे घातलेले आहेत। तुम्हाला जेवढे रिक्वायरमेंट असेल, जितकं थंड प्यायचं असेल, चिल्ड प्यायचं असेल, तेवढ्या हिशोबाने घाला, काहीच हरकत नाही। आता एक मी अशी इंग्रेडियंट घालते ज्याच्याने आपली कॉफी एकदम मस्त क्रीमी आणि एकदम थिक बनेल, ती म्हणजे 1 चमचाभर आपला मिल्क पावडर। मिल्क पावडर घातल्यामुळे मस्त थिक बनते आपली कॉफी। सो आता 1 ते 2 मिनटं मी याला आणि मस्त ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात वरती किती मस्त असं थिक लेअर आलेलं आहे। बघा, मी चमच्यानी पण हलवून दाखवते तुम्हाला, आपली कॉफी पण मस्त अशी ग्राइंड झालेली आहे। आता ही एकदम मस्त सोप्या पद्धतीची आपली कॉफी तयार आहे सर्व्ह करण्यासाठी। आता मी इकडे काचेचा ग्लास घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी हे सर्व्ह करून घेते। बघू शकता तुम्ही इतकी छान दिसते कॉफी आणि असं तोंडाला पाणी सुटतं आणि असं थंडीच्या सीझनमध्ये एवढी थंड थंड कोल्ड कॉफी प्यायला पण जबरदस्त मजा येते। सो आता तुम्ही बघू शकतात किती छान वाटते आपली कोल्ड कॉफी। आणि आता याच्यावरती मी जी आपली एक असं फ्रॉदी लेअर आलेली आहे मिक्सरमध्ये, ती मी चमच्यानी घेऊन थोडी थोडी करून घालून घेते। तुम्हाला जर ती फ्रॉदी फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही जास्त मिक्स करू नका, काहीच हरकत नाही। आता बघू शकता तुम्ही किती छान दिसते असं याचं टेक्स्चर। आणि आपली ही पहिली एकदम सोपी पद्धतीची आपली कॉफी एकदम रेडी आहे। तुम्ही याला परत रेफ्रिजरेट करून 1 तासाभरानंतर पण पिऊ शकतात, काहीच हरकत नाही। आता आपण आपली सेकंड स्टाईलसारखी कोल्ड कॉफी बनवून घेऊया, ज्याच्यासाठी मी 1.5 चमचाभर एवढी इन्स्टंट कॉफी पावडर घेतलेली आहे। याच्यामध्ये मी थोडीशी जास्त कोल्ड कॉफी पावडर घालते आणि आता 2 चमचाभर एवढी परत आपण अख्खी साखर जी येते ती घातलेली आहे। तुम्ही गोड तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आणि आता याच्यामध्ये परत 2 चमचा एवढं गरम पाणी घालून घेते मी आणि परत एकदा आपण याला 2 मिनटासाठी मिक्स करून घेऊया, जोपर्यंत याचा फ्रॉदी असा फ्लेवर येत नाही तोपर्यंत। छानपैकी असा फ्रॉदी असा लेअर आलेली आहे। आता परत आता इकडे आपण आपले मिक्सर जार घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपले हे कॉफी मिक्सचर जे आपण बनवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आणि परत एकदा आपण 1 ग्लासभर एवढं थंड दूध घालून घेऊया। फुल फॅट मिल्कच घेतलेलं आहे मी यात पण। आणि आता मी याच्यामध्ये परत बर्फ घालून घेते। मी 2 क्यूब्स घातलेले आहेत, तुम्हाला जेवढं वाटतं तुम्ही घ्या। आता हे एकदम चॉकलेटी असा फ्लेवर येण्यासाठी ना मी याच्यामध्ये चॉकलेट सिरप घातलेलं आहे 2 चमचाभर एवढं। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही आवडलं नाही घालतं तरीही चालेल। आता याच्यामध्ये 1 मोठा चमचाभर एवढं मी व्हॅनिला आईस्क्रीम घातलं आहे, खूप अमेझिंग लागतं व्हॅनिला आईस्क्रीमसोबत। सो आता परत एकदा याला आपण 2 मिनटांनी ग्राइंड करून घेऊया आणि ते ग्राइंड होतं आहे आपलं, तोपर्यंत आपण आपला ग्लास मस्तपैकी असा हर्षी सिरपनी एक असा मस्त चॉकलेट सिरपनी सगळ्या साईड्सनी डेकोरेट करून घेऊया, जेणेकरून अजून खूप छान वाटतं कॉफी प्यायला आणि खूप मस्त वाटतं, एकदम बाहेरसारखंच वाटतं, एकदम फील येतो घरच्या घरी। आणि आता आपला ग्लास पण रेडी आहे, असं रफली डिझाईन बनवलेली मी। आणि आता इकडे एका साईडला आपण कॉफी पण बघू शकतात, याच्यामध्ये पण तुम्ही असा फ्रॉदी बघा, याच्यात तर अजून खूप असा मस्त थिक लेअर आलेला आहे आपला फ्रॉदी असा आणि खूप मस्त वाटते। आता परत एकदा याला पण मी आपल्या ग्लासमध्ये घालून घेते, किती छान दिसते हे भरताना पण खूप सुरेख वाटते। आता परत एकदा आपण एक अशी लेअर घालून घेऊया परत आपली
जसा थिक फ्रॉद आहे याचा, तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसतंय. तुम्ही अशीही कॉफी पिऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. याच्या पुढचे जे स्टेप्स आहेत ते खूप ऑप्शनल आहे, काही हरकत नाही. हे घातलं नाही घातलं तरी चालेल. आता याच्यावरती मी अजून असं चेरी ऑन टॉप करण्यासाठी मी आपलं व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेतलेलं आहे, आणि अजून चॉकलेटी फ्लेवरसाठी मी याच्यावरती वरून अजून चॉकलेट सिरप घातलेलं आहे. खूप टेम्प्टिंग वाटतं आणि खूप मस्त दिसतं दिसायला पण. आणि आता मी इकडे प्लास्टिकचा स्ट्रॉ नाही वापरलेला आहे, मी इकडे थोडंसं आपली आयडिया लावलेली आहे, ज्याच्यामध्ये आपली जी चॉकलेट स्टिक्स येतात बाहेर त्या मी लावलेल्या आहेत, जेणेकरून ते आपण एक स्ट्रॉ करून पण एक वापरू शकतो आणि याच्यातून प्यायला पण खूप मजा येते. बस मग आपली रेसिपी तयार आहे आता पिण्यासाठी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या बाजूची घंटी वाजवा, म्हणजे नवीन रेसिपीज तुम्हाला पटकन कळतील. जर तुम्ही तुमच्या घरी बनवून बघितलीत ही रेसिपी तर नक्कीच मला फोटो काढून पाठवा माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत. धन्यवाद.